मंडळी नमस्कार. मन तळ्यात मन मळ्यात मन जाईच्या तळ्यात आपल्या प्रत्येकाच्या मनाची ही अवस्था असते. एकाच वेळी अनेक ठिकाणी ते भिरभिरत असतं आणि एकाच वेळी अनेक गोष्टी शिकायच्या असतात, करायच्या असतात. पण जरा थांबा, थोडी विश्रांती घ्या. जेव्हा तळ्यात असाल तेव्हा त्या तळ्याशी एकरूप व्हा आणि जेव्हा मळ्यात असाल तेव्हा मळ्याशी एकाग्र व्हा. म्हणजे काय तर गोंधळ उडणार नाही. आत्ता मात्र तुमचं पूर्णपणे चित्त या शाळेपाशी आणा आणि छान छान अभ्यास मस्ती करा. आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय तुमचं कन्फ्युजन दूर करायला आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. वा, छान प्रसन्नपणे आपल्या शाळेची सुरुवात झालेली आहे. मग स्मितीनजी, आज अभ्यासाचा काय देते? आजच्या सुरुवातीच्या टप्प्यावर रेश्मा आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. अमृताताई आपल्याला ती गोष्ट सांगणार आहेत आणि त्यांच्या गोष्टीमध्ये कोणीतरी आहे जो माझ्यासारख्या मीच ला शोधतो आहे. म्हणजे तो स्वतःलाच शोधतो आहे. मस्त. तर बालमित्रांनो, ऐकूया अमृताताईंच्या आवाजातली ही गोष्ट. माझ्यासारखा मीच, या जगात माझ्यासारखं कोण आहे याचा मी शोध घेतोय. जो असेल माझ्यासारखा दिसणारा, अगदी माझ्यासारखं बोलणारा, ज्याची शेपटीही असेल माझ्यासारखी वेडी वाकडी, ज्याचे कान आणि डोळे असतील माझ्यासारखेच, जो हसेल अगदी माझ्यासारखा, जे मी करेन तेच तोही करेल आणि जे मी करणार नाही ते तोही करणार नाही. मी माझ्यासारख्याला सगळीकडे शोधलं, मैदानात, झाडामागे, मी सगळीकडे पाहिलं, वर खालीही, प्रत्येकाकडे अगदी निरखून पाहिलं, पण मला माझ्यासारखा कुठेच दिसला नाही. या जगात मी माझ्यासारखा एकच आहे. मी खास आहे जसं तुम्ही खास आहात. क्या बात है, मस्त. रोज अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या तर काय गंमत वाटेल. हो ना, आपण अशा रोज गोष्टी ऐकणारच आहोत रेश्मा आणि बालमित्रांनो. ओहो, मेजवानीच असणार आहे म्हणजे बालमित्रांसाठी. येस. मग स्मितीनजी, बालवर्गासाठी काय अभ्यास दिला होता आपण? फार गमतीशीर अभ्यास आपण कालही पाठवला होता रेश्मा. ओके. तू सुद्धा हा खेळ लहानपणी नक्की खेळली असशील. खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. ओके. या खेळामध्ये आम्ही असं सुचवलं होतं की जमिनीवर एक गोल आकार काढा आणि मुलांना आत आणि बाहेर अशा उड्या मारण्याचा खेळ खेळा. कोणीतरी घरातलं तळ्यात आणि मळ्यात असं म्हणेल. तळ्यात म्हटलं की आपण गोलाच्या आत उडी मारायची आणि मळ्यात म्हटलं की पुन्हा गोलाच्या बाहेर यायचं. ओके. आहे की नाही गमतीशीर खेळ? हो. आणि सगळ्यात मोठा गोंधळ उडायचा म्हणजे की तळ कुठलं आणि मळ कुठलं हे ठरवतानाच तारांबळ उडायची. हो. आणि तो जो बोलणारा व्यक्ती असतो त्याचं चातुर्य असतं, तो कसं बोलतोय त्याच्यावर हा खेळ निर्भर असतो. करेक्ट.
छान. तर त्याच संदर्भात आपण आता बोलूया साईनाथ जाधव या आपल्या अंगणवाडीतल्या मुलाशी, ज्याने तो खेळ खेळला आहे. हा राहणारा आहे गाव मनुला बुद्रुक, तालुका निवघा, जिल्हा नांदेड इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा बालाजी यांच्याशी बोलूया आणि ऐकूया साईनाथला हा खेळ खेळताना कसं वाटलंय आणि त्याला काय गंमत आली. येस बोलूया. नमस्कार बालाजीजी, कसे आहात? चांगले आहात? शाळेबाहेरच्या शाळेमध्ये स्वागत आहे तुमचं. कसा चांगला साईनाथचा अभ्यास? अभ्यास तर चांगला आहे. तुम्ही जे उपक्रम आहे शाळेबाहेरची शाळा जे राबवलाय ना, हा ते एकदम चांगला आहे. बालाजीजी, तुम्ही शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम ऐकता का? हो ऐकतो सर. कसा वाटतो तुम्हाला कार्यक्रम? लई चांगला वाटतो सर. खूप तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे ते एवढं चांगलं घेतलं. बर, जसं शिवरायानं स्वराज्यासाठी काम केलं आहे सर. अरे बापरे, लॉकडाऊन जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये हे उपक्रम तुम्ही घेतला होती हो, याच्यासाठी तर एवढं चांगलं आहे की बस आमच्या शाई आणि जवळची त्याचे मित्र वगैरे त्यांना सुद्धा सांगायचं ते मोबाईल मधून पूर्ण ताई आमच्या जाधव मॅडम आता आमच्या ताई हो तुम्हाला सांगतो त्यांचे आभार की त्यांच्यामुळे आज आम्हाला तुमच्या संघ संवाद या शाळेमध्ये. बरोबर, आम्हालाही खूप छान वाटतंय बालाजीजी तुमच्याशी बोलून आणि आम्हाला उत्सुकता आहे साईनाथशी बोलायची. पण तुम्ही जो मुद्दा म्हणालात की शाळा बंद असताना आम्ही हे काम केलं, मला त्या निमित्ताने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता इथून पुढे शाळा सुरू होतील पण तरीही आम्ही अशा प्रकारे शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम सुरू ठेवावा की बंद करावा? नाही सर, चालू ठेवावा. अच्छा, काय फायदा होईल त्याने? नाही सर, फायदा एवढा आहे या लॉकडाऊनमुळे तुम्हाला सांगतो मी, काही मुलं लॉकडाऊन लागल्यामुळे खेळत आहे, मागत आहे, वडिलांचं आई वडिलांचं लक्ष नाही. बरोबर, एक लक्षात घ्या. मग खूप काही आता काही काही एवढे वडील म्हणजे गरीब परिस्थिती आहेत, काही काही जास्त त्यांना मोबाईल घेतले 5,000-4,000. बरोबर, त्यानुसार त्यांना जे काही काही आता या तुम्ही जे उपक्रम साधला त्याच्यामुळं ऑनलाईनमुळे मित्र खूप इफेक्ट पडला, त्यामुळे सवय लागल्या. बरोबर, सगळ्या गोष्टी सुरळीत जातात. काही काही शाळा चालू असताना सुद्धा सर्वच मुलं अभ्यास करतात असं काही नाही, काही करतही नाही. बरोबर, पण तुम्ही जे उपक्रम हाती घेतला सर ते एवढा चांगला झाला की आता आम्ही मराठवाडे पण जाऊ नांदेड जिल्ह्यामध्ये हो, आणि या सर्व आमच्या शाळी आणि सर्वजण याचा लाभ घ्या. बरोबर, छान. हे विचार ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला बालाजीजी आणि त्यामुळे थोडीशी उत्सुकताही होते, उत्साह वाढतो आमचाही की आम्ही सुद्धा अभ्यास सतत असा सुरू ठेवावा. हो ना, हो ना. चालेल, साईनाथ बद्दल तुम्ही काय सांगाल? कसा आहे साईनाथ? साईनाथ छंद तर बोलायचा हा चांगला गाणे किंवा शाळेचा अभ्यासाविषयी एवढा आवड आहे त्याला. बर, आज सकाळपासून आतुरतेना अभ्यास चालू केला त्यांना, सकाळपासून मॅडमच्या संदर्भात राहून. वा वा वा, खूपच छान. कोणती एवढं आतुरतेने वाट पाहत आहे की सर मला केव्हा बोलत आहेत. बरं, ते तुमचे कार्यक्रम बरेच बघितले मी आता आणि आम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा शाळा बाहेरची शाळा हे पूर्ण कार्यक्रम मी त्याला ऐकवले. वा वा वा, खूप छान. आणि आज तो मौका आला, आज त्याला एवढा आनंद त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा म्हणजे ताईला सुद्धा आनंद झाला. वा वा वा, खूप छान. आमच्या जाधव ताईला हो हो हो, त्या अंगणवाडीच्या सेविका आहेत का? हो, शिक्षिका. बर बर, अंगणवाडी. बरोबर, आणि बालाजी जी तुम्हाला मुलं किती आहेत आणि घरी कोण कोण आहे? मला दोन मुलं आहेत सर. शाई मोठा आहे, आई आहे, वडील नाही सर. बर, आमची 4-5 जणांची फॅमिली आहे. वा वा, म्हणजे संयुक्त परिवार आहे तुमचा. हो हो हो, छान. हल्ली फार कमी असतं हे, त्यामुळे मुलांना वाढवण्याची जबाबदारी एका आई वडिलांची न राहता मुलांना सांभाळणारी आणि त्यांना वाढवणारी आणखीनही माणसं तुमच्या घरात आहेत. छान. साईच्या छोट्या बहिणीचं नाव काय? बहीण भाऊ आहे. भाऊ आहे का? मग साईच्या भावाचं नाव काय छोट्या? समर्थ. अरे वा वा, खूप छान. चालेल चालेल, ठीक आहे. मग आम्ही साईनाथची बोलू शकतो का? बोलू शकतो सर. साईबद्दल एक गोष्ट बोलू शकतो तुम्हाला? हा बोला. साईने 2 दिवसाखाली मला एक प्रश्न विचारला ना. आता आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवरायाची जयंती आली म्हणून त्याच्याबद्दल मी एक गीत पप्पा म्हणे मी पाठ केलं म्हणे. अच्छा, गीत सरांना जर आवडलं
आवडेल किंवा नाही आवडेल म्हणजे तू फक्त पाठ कर सर्वांना. हो हो आवडेल आवडेल आम्हाला ऐकायला, नक्की आवडेल ऐकायला. मग साईनाथला सांगा त्यानेच सुरुवात कर. हॅलो साईनाथ. नमस्कार. नमस्कार, कसा आहे? आणि तू शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम ऐकतोस? हो. गुड, व्हेरी गुड, खूप छान. मग कोणतं गाणं सादर करतोयस तू सर्वांसाठी? शिवाजी महाराजांची. म्हण, सुरू कर. माझं नाव महाराष्ट्र, मी साईनाथ बालाजी जाधव तुमच्या समोर एक शिवाजी महाराजांचं गीत सादर करीत आहे. एकच राजा आहे ते जन्म शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा आहे ते जन्म शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्या माझ्या देवाचं नाव गाते, किल्ल्याच्या दगडावर माझ्या दादाचं नाव गाते, किल्ल्याच्या दगडावर सुंदर तो राजी निर्माण केले तलवारीच्या दारे, ओ सुंदर तो राजी निर्माण केले तलवारी नारेवर, त्याची जात दिवार पानपणा मेनन्य मावळे भरत राजा, ओ पानपणा मेनन्य मावळे भरत राजा, राजावर माझे देवाचे नाव गा, किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गा, किल्ल्याच्या दगडावर आठवणे की मला मना तू भगवा जे ना दिसल्यावर, आठवणे की मला मना तू भगवा जे ना दिसल्यावर, पुन्हा जन्मल्यावर, ओ पुन्हा जन्मल्यावर. अरे वा, जोरदार. मला खूप आवडलं गाणं. गुड साईनाथ, तुला एक गाणं कोणी शिकवलं? अरे वा, खूप छान. आणखीन पण अशीच गाणी शिक बरं का बाबांकडून. व्हेरी गुड साईनाथ. आम्ही जो काल तुला अभ्यास पाठवला होता त्यात तुला सांगितलं होतं एक तळ्यात मळ्यातला खेळ खेळला, तर तुम्ही खेळलात का खेळ? कोण कोण खेळलात आणि कोण होत? अच्छा ओके, मग काय होता तो खेळ, कसा खेळला सांग बरं आम्हाला. हा बरोबर, फरशीवर गोल खडू करायचं. बरं बरोबर. आणि छान. कोण बोलतो तळ्यात आणि कोण बोलतो मळ्यात? हा मग बाई म्हणाल्या तळ्यात कि तू तळ्यात उडी मारतो का गोलाच्या, आणि मळ्यात म्हटल्यावर? अरे वा, व्हेरी गुड. बर तू हा खेळ बाकी मुलांना पण शिकवलायस का? तू आता सर्वांना शिकव हा खेळ. ओके, आणि तू म्हणायचं हा बाबांना शिकव आणि आजूबाजूच्या तुझ्या फ्रेंड्सना पण शिकव. ओके, तू म्हणायचं तळ्यात कि ते सगळेजण कुठे उडी मारतील? आत, गोलाच्या आत. बोल कुठे उडी मारतील? हा. आणि तू म्हणाला मळ्यात कि त्यांनी कुठे उडी मारायची? बाहेर. व्हेरी गुड, छान. मस्त वाटलं आम्हाला साईनाथ तुझ्याशी बोलून. व्हेरी गुड, छान, चालेल. नमस्कार बालाजीजी, आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा नमस्कार. हॅलो सर. सर्वांना नमस्कार म्हटलं. नांदेड म्हणून हे आमचं गाव आहे. हा हरगाव तालुक्यामध्ये. बरोबर. त्यानंतर सर आम्ही एक गाववाल्याने लोकसहभागातून आमच्या जे पेनगंगा नदीवरचे पूल घेतले आहे. बर. तर 16 ते 17 लाखाचं काम सर आमच्या गावकऱ्यांनी चांगलं प्रयोगात बांधलेलं आहे. छान. आणि तू याच्यामध्ये श्रमदान सुद्धा करतायत का गावकरी? पूर्ण गावकऱ्याने केलं. वा, हे खूपच छान. यातून पण खूप मुलांचं सुद्धा शिक्षण होईल, त्यांनाही कळेल की श्रमदान महत्वाचं आहे. कोणत्याही कला न काही मागता. ओके. वा, हे खूपच छान आहे. आणि त्याबद्दल मनुला गावातल्या सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतीचे आणि तुम्हा सर्वांचे कौतुक. धन्यवाद. नक्की. आणि आम्हाला ब्रिज पूर्ण झाल्यानंतर बघायला नक्की आवडेल.
चालेल. ओके, छान वाटलं तुम्हा सर्वांशी बोलून. बाय बाय. बाय बाय सर, तुमचा आवाज खूप छान, मला आवडतो. ओके, थँक्यू. ओके, पुन्हा बोलू आपण काही दिवसांनी. साईनाथशी बोलून खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे त्याच्या बाबांनी आपल्याला जे सांगितलं, मनुला गावातल्या लोकांनी जो श्रमदानाने ब्रिज बांधलाय सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन, ही बाब मला फार आवडली. खरं म्हणजे रेश्मा, आपल्या महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये लोक अशी एकत्र येतात आणि आपल्याच गावाच्या विकासासाठी श्रमदानाने काम करतात. ही फार महत्वाची आणि विशेष बाब आहे. हो, आणि कौतुकास्पद सुद्धा आहे. हो ना. आणि ही शिकवण आपण आपल्या मुलांपर्यंत नक्की पोहोचवली पाहिजे. त्यासाठी आपण ज्या ज्या खेड्यापाड्यांमध्ये श्रमदानाने जर तुम्ही काही बनवत असाल आणि एकत्र येऊन आपल्या गावाच्या विकासासाठी जर तुम्ही श्रमदानाने काही केलं असेल तर ते आम्हाला नक्की कळवा 9167132904 या नंबरवर. स्मितीनजी, आपण तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला? तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना जो आपण अभ्यास पाठवला होता रेश्मा, त्यात त्यांना म्हटलं होतं की भारतातील शास्त्रज्ञांची नावं, ज्यांनी विविध शोध लावले त्यांची नावं सांगा आणि त्यांनी कोणते शोध लावले ते सांगा. तर हा अभ्यास आपल्या तिसरी ते पाचवीच्या मुलांनी केला आहे, कारण त्यांनी बरीच उत्तरं आपल्याला पाठवली आहेत, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी केलेल्या कामांची सुद्धा नावं आपल्याला पाठवली आहेत. शाबास मुलांनो. तर याच संदर्भात आपण आता बोलूया प्रतिभा होळी या इयत्ता तिसरीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव दवंडी, तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई मिलोन तीनताई यांच्याशी बोलूया आणि ऐकूया कोणकोणत्या शास्त्रज्ञांबद्दल काय काय माहिती प्रतिभाने गोळा केली आहे. ओके, बोलूया. हॅलो, कसं आहात तुम्ही? चांगले आहे काय? ओके. आणि प्रतिभाचा अभ्यास कसा चालू आहे? प्रतिभाचा अभ्यास चांगले चालू आहे. बर बर ताई, तुम्ही कोणत्या गावात राहता आणि कोणती भाषा आहे तुमची बोली भाषा आहे? मराठी, गोंडी, छत्तीसगढी. अरे वा, बऱ्याच भाषा बोलाव्या लागतात तुम्हाला. खूप छान. गावाचं नाव सांगाल का? गावाचं नाव आहे दवंडी. बर बर. आणि मिलोनतीन ताई, तुम्ही काय करता, काम काय करता? शेतीचं काम करता. शेती का? बर. काय पिकवता शेतामध्ये तुमच्या? अच्छा, हळद. व्हेरी गुड. आणि प्रतिभाचा अभ्यास कसा सुरू आहे? प्रतिभाचा अभ्यास चांगला सुरू आहे. बर. आणि कोण कोण तिला शिकवतं घरी? कोणी शिकवणार नाही, शाळेत शिकून येते ना, मग घरी आल्यावर अभ्यास करा अशी सांगते मी, मग अभ्यासाला सुरू करते. वा वा, तुम्ही पण तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवून आहात ना? हो सर. व्हेरी गुड. हेच चांगलंय की पालक म्हणून आपण एवढं जरी केलं कि ती अभ्यास करते का, तिला काही अडचण आहे का, एवढं विचारलं तरी भरपूर होऊ शकत, नाही का? आम्ही प्रतिभाशी बोलू शकतो का? बर द्या. हॅलो सर. हॅलो प्रतिभा, कशी आहेस? आम्ही पण खूप छान आहोत. तू काय, अभ्यास कसा सुरू आहे तुझा? आणि आई म्हणते की छान अभ्यास करतेस तू, घरी आल्यावर पण अभ्यास करतेस. व्हेरी गुड, हे ऐकून आम्हाला खूप आवडलं. छान. तुझ्या शाळेचं नाव आणि तू कितवीला आहेस ते सांगशील का? माझी शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवंडी आहे. मी तिसऱ्या वर्गात शिकते. हो, व्हेरी गुड. आणि प्रतिभा, तुझा आवडीचा विषय कोणता? माझा आवडीचा विषय आहे मराठी. बर, छान. आम्हाला सांग, तू अभ्यास करतेस ना आम्ही पाठवलेला? हो सर. तू अभ्यास केलायस ना? भारतीय शास्त्रज्ञांची नावं तुला माहिती आहेत का? कोणाकोणाची नावं माहिती आहेत? अरे वा, खूप छान नावं माहिती आहेत तुला. त्यांनी कोणते कोणते शोध लावले तुला माहिती आहेत का? डॉक्टर शंकर आबाजी विंचे यांनी खरे वजन मापणारे यंत्र शोधून काढले. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना संवेदना असतात हे शोधून काढले. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताचे अग्निदल आणि अग्नितीन या प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. वा, व्हेरी गुड. छान प्रतिभा, ही माहिती छान गोळा केली आहे. माहिती सुद्धा छान गोळा केली आणि तिने ती मांडली सुद्धा छान. हो ना. आणि प्रतिभा, ही माहिती गोळा करायला तुला कोणी मदत केली? माझी आई मला करायला सांगते मी सर. आणि शिक्षकांनी पण केली का मदत? व्हेरी गुड.
आणि आम्हाला सांग तुझी शाळा सुरू झाली का? नाही सर, एक तारीख आहे, एक तारखेपासून चालू चालू होत आहे सर. बर बर, चालेल चालेल. छान छान वाटलं तुझ्याशी बोलून. म्हणून म्हण ना, तेच मी म्हणणार होतो, गाणं म्हणून दाखव आम्हाला. एक व्हेरी गुड, छान प्रतिभा, मस्त गाणं म्हणालीस. हा, तुला माहितीये का असं हिंदी मध्ये पण एक गाणं आहे, हम होंगे कामयाब. बरोबर, व्हेरी गुड. तुमच्या घरी तुम्ही कोणती भाषा बोलता? मराठी बोलता. आणि आजूबाजूला कोण कोणती भाषा बोलतात लोक? वा, तुला कोणती भाषा येते का? आणि तुझ्या आईचं नाव सांग बरं आम्हाला. व्हेरी गुड, छान छान वाटलं. आणि तुझं गाणं पण आम्हाला फार आवडलं. ओके, बाय बाय. बाय सर. बाय. दोस्तांनो, आम्ही नेहमीच सांगत असतो की अभ्यास तर करतच जा, पण त्यासोबत छान खेळतही जा, आणि खास करून मैदानी खेळ. मैदानी खेळ तर खेळलेच पाहिजे. उन्हात जा, जास्तही उन्हात नाही पण उन्हात खेळा, कारण त्यामुळे विटामिन डी मिळत असतं. मिथिनजी, मला आठवत आहे की आपण लहानपणी सारेच जण धडपडायचो. लहानपणीच कशाला, आजही आपण चालता चालता सहज धडपडतो. मग कधी कधी लागतं आपल्याला कुठेतरी, किंवा दुखापत होते, अगदी हाडं सुद्धा मोडतात. मग अशा वेळेस काय काळजी घ्यायला हवी आहे? सुरुवातीला सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या शरीरात नेमकी किती हाडं आहेत आणि त्यांची रचना कशी आहे हे सर्व आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीराबद्दल माहिती असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता जो प्रश्न तू विचारला आहेस की हाडं तुटल्यानंतर काय करतात, तर साधारणपणे त्याच्या ज्या बेसिक उपाययोजना आहेत, प्लास्टर लावणे, त्या पद्धतीचे उपचार तर तुम्हा सर्वांना नक्कीच माहिती असतील. पण या संदर्भात थोडी आणखीन माहिती आपण आता समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला या उपाययोजना नेमक्या कशा केल्या जातात आणि हाडं मोडली असतील, तुटली असतील, तर ती कशी पुन्हा दुरुस्त केली जातात ते आपण आता समजून घेऊया. हो नक्कीच, म्हणजे ही शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. चला तर मग ऐकूया अधिक माहिती. अस्थिभंग. अस्थि म्हणजे हाड. अस्थिभंग
म्हणजे शरीरातील कोणत्याही भागातील हाड मोडणे किंवा फ्रॅक्चर होणे. तुम्ही हाताला किंवा पायाला प्लास्टर घातलेली मुलं किंवा मोठी माणसं पाहिली आहेत का? हे प्लास्टर पाहिले की आपल्याला कळतं की त्या मुलाला किंवा माणसाला फ्रॅक्चर झालं असावं. हाडं तशी मजबूत असतात, विशेष दुखापत झाली तरच ती मोडतात किंवा त्यांना तडा जातो. कोणाला अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर आपण काय करायचे असते ते आता समजून घेऊ. अशा वेळी अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये, तो भाग स्थिर ठेवावा आणि त्या व्यक्तीस त्वरित दवाखान्यात घेऊन जावे. अस्थिभंग झालेली व्यक्ती दवाखान्यात जाते तेव्हा ज्या भागाला सूज आली असेल त्या भागाची क्ष किरण प्रतिमा काढावी. क्ष किरण प्रतिमा म्हणजेच एक्सरे होय. या क्ष किरण प्रतिमेचा शोध रॉन्टजेन यांनी लावला आहे. यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी व किती प्रमाणात अस्थिभंग झाला आहे हे समजते, त्यामुळे योग्य उपचार करणे सोपे होते. आता आपण आपल्या शरीरातील हाडांची ओळख करून घेऊ. प्रथम तुमच्या पाठीवरून किंवा तुमच्या मित्राच्या पाठीवरून मध्यभागी हात फिरवा. सांगा काय जाणवलं. तुमच्या हाताला काही उंचवटे जाणवतील, तो आहे पाठीचा कणा. आता तुमच्या छातीवर हात ठेवून बघा आणि मला सांगा त्या कठीण अशा जाणवणाऱ्या भागास काय म्हणतात. त्याला म्हणतात छातीचा पिंजरा. हा बरगड्यांनी बनलेला असतो. आता संपूर्ण शरीरावरून म्हणजे हातावरून, पायावरून, चेहऱ्यावरून हात फिरवा. कठीण उंचवटे जाणवतात का? त्यांना म्हणतात सांधे. तर पाठीचा कणा, छातीचा पिंजरा, शरीरातील इतर उंचवटे ही सगळी हाडे आहेत. यांच्या आकारांमध्ये फरक जाणवतो. काही हाडे लहान तर काही मोठी आहेत. रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा. गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मजा वाचा. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा. गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मजा वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने. प्रत्येक गोष्टीवर उपाययोजना असते, पण म्हणून आपण मुद्दाम नुकसान होण्याची वाट पाहत नाही ना. उलट नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतो. तसंच शाळा बंद होत्या म्हणून शिक्षणात खंड पडला या भीतीने खचून जाऊ नका. उलट तुमचा अभ्यास असाच सुरू ठेवा आणि सातत्य राखून नवनवीन गोष्टी आत्मसात करा. शाळेबाहेरची शाळा आहेच तुमच्या साथीला, तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करायला. चला तर मग नव्या उत्साहानं भेटूया पुढल्या भागात. स्टे पॉझिटिव्ह, स्टे जीनियस. बाय बाय. नमस्कार. क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा.